माझं नाव समीर बाबासाहेब सासणे. मी जल्लाश्री बाबासाहेब सदस्य सासणे यांचा मुलगा. सध्या निपणी शुगर फॅक्टरी डायरेक्टर व लखनापूर ग्रामपंचायत उपाध्यक्ष आहे. तीन पिढीचा वारसा असलेले कैलाश्री शंकरराव सासणे माजी चेअरमन हल्सिनर फॅक्टरी व त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे वडील कैलाश्री बाबासाहेब सासणे त्यांच्या मार्गदर्शनाखाली जे आमचे राजकीय वारसा चालू असलेला आहे तो पुढे नेण्याचं काम मी आता करत आहे. साली ज्यावेळेला आमचे वडील कैलाश्री बाबासाहेब सासणे हे चेअरमन असताना ज्यावेळेला पंचायतीच्या निवडणुका लागल्या त्यावेळेला गावामध्ये जी परिस्थिती बघितली नाहीतर वडिलांचं कार्यक्षेत्र पुढं वाढत गेल्यामुळे फॅक्टरीकडे लक्ष द्यायला लागत असल्यामुळे गावाकडे कुठं दुर्लक्ष होऊ नये आणि गावातल्या लोकांची कुठलीही कामं पेंडिंग पडू नये त्यासाठी गाव पातळीवरचं राजकारण नाहीतर तिथली कामं होण्यासाठी ज्यावेळेला वडिलांनी 2015 साली गावाची सेवा करायची जबाबदारी माझ्यावर घातली त्यावेळी मला राजकारणामध्ये येण्याची संधी नाहीतर मला आपल्या पडलेल्या गावाची सेवा करण्याची संधी मिळण्यासाठी मी राजकारणात आलेलो आहे आणि हे या 4.5 वर्षात मी पूर्णपणे चांगल्या पद्धतीनं निभवलोय असं मी सांगू शकतो. ओके सर, या 4.5-5 वर्षामध्ये हे एक ग्रामपंचायत सदस्य म्हणून ते ग्रामपंचायत उपाध्यक्ष म्हणून आलेला अनुभव खरोखर एक मोठा अनुभव आहे जो राजकारणामध्ये भरपूर महत्वाचा आहे. जो राजकारणामधला जो मूळ असतात जे गाव पातळीवरचं राजकारण असते नाहीतर गावातल्या समस्या अडीअडचणी लोकांच्या एक बारीक सारीक गोष्टी सुद्धा किती त्यांना त्रासदायक होतात पंचायतीची कामं जे करून घ्यायची असतात ते लोकांना किती त्रासदायक असतात ते हे मला या 5 वर्षामध्ये अनुभवायला मिळालंय. जेणेकरून लोकांची कामं या 5 वर्षामध्ये पंचायतमध्ये आल्यानंतर सहज पद्धतीनं होईल असे आम्ही कार्यपद्धती सर्व पंचायत मेंबर व अध्यक्ष म्हणून पीडीओ साहेब म्हणून आम्ही लखनापूर व पडल्या दोन्ही गावामध्ये लोकांचे पूर्ण 5 वर्ष कुठलेही त्यांना त्या पद्धतीचा त्रास होऊ नये या पद्धतीची काळजी घेतलेला आहे आणि हा अनुभव एकदम चांगलाच अनुभव आहे. गेल्या 5 वर्षामध्ये जे केंद्रामधील भाजप सरकार असेल आमचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहकार्यातून आणि आपले आता सध्याचे मुख्यमंत्री BS येडियुरप्पा जी कर्नाटक सरकारचे BJP गव्हर्नमेंट यांच्या माध्यमातून गेल्या 5 वर्षामध्ये पंचायतीला बऱ्याच पद्धतीनं फंड आलेला आहे. ते सांगायचं झालं तर पंचायतमध्ये 14वा वित्त आयोग या ह्याच्यामध्ये जे आपले केंद्र सरकारचं अनुदान असते आणि राज्य सरकारचं अनुदान मिळून दोन्ही लखनापूर व पडल्या दोन्ही गावासाठी 14 फायनान्स मधून जवळपास मला वाटतं पहिला 22-30 लाख रुपये निधी जे अंदाजे या 5 वर्षामध्ये आलेला आहे. त्याच पद्धतीनं पंचायत क्षेत्रामध्ये येणारे बसोबस्ती इंदिरा आवास योजना पंतप्रधान आवास योजना आंबेडकर निवास योजना यामध्ये देखील भरपूर घरे अपंग विधवा घरे असतील ही घरे भरपूर या 5 वर्षामध्ये दोन्ही आमच्या गावासाठी पंचायती क्षेत्रामध्ये राज्य सरकारकडून व केंद्र सरकारकडून आलेले आहेत. त्याच पद्धतीनं आपल्या शौचालयासाठी सबसिडी नाहीतर शौचालय बांधण्यासाठी जे अनुदान होत ते केंद्र सरकारकडून स्वच्छ भारत योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात आमच्या पंचायतीला आमच्या गावाला मिळालेलं आहे. त्याच पद्धतीनं आमचे लाडके आमदार जुल्ले वेणी आजच्या कॅबिनेट मिनिस्टर यांच्या 5 वर्षापूर्वीच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी आमच्या गावाला भरपूर मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. त्याच पद्धतीनं आमचे नेते आदरणीय खासदार साहेब अण्णासाहेब जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली जोल्ले वेणींच्या मार्गदर्शनाखाली एक त्यांचा वरद हस्त लाभल्यामुळे पडल्याळ गावाचं जे मागच्या 20-25 वर्षामध्ये काम झालं नव्हतं ते काम आम्ही ह्या 5 वर्षामध्ये करून दाखवलेलं आहे आणि त्याची
गावामध्ये व भागामध्ये चर्चा होत आहे ती कामं म्हणजे जे सर्वप्रथम 2015 ला झालेला लखना पूल पडल्या रस्ता हा 1,49,00,000 रुपयेचा मंजूर झाला. त्यानंतर पूर्ण निपाणी मतदारसंघामध्ये पहिला आर प्लांट आमच्या पडल्यामध्ये झाला तो आजही पूर्ण क्षमतेने कार्यक्षम आहे. त्यानंतर जे शेतकऱ्यांसाठी जे पाण्याची योजना आहे ते 1,25,00,000 रुपयेची पाण्याची योजना हे जलवाहिनीच्या मार्फत मंजूर करून ती योजना पूर्ण करून आज 2 वर्ष झाले आमच्या गावातील शेतकरी तिथे पाईपलाईनचा वापर करून त्याचा उपभोग घेऊन मोठ्या प्रमाणात चांगलं पीक पिकवू लागले. त्याच पद्धतीनं आमचा जत्रात पडला रस्ता जो होता तो नवीन रस्ता मंजूर करून दिलेला आहे. त्यामध्ये जे ओढ्यावरचं पूल आहे ते 1 कोटीचं पूल देखील मंजूर केलेलं आहे. तो पूल मंजूर केला असताना ज्यामध्ये अतिवृष्टी झाली नाहीतर जो महापूर आला त्यामध्ये पूलचा एक भराव वाहून गेला होता तो भराव देखील आता त्यांनी मंजूर करून काम पूर्णत्वास येत आहे. त्याच पद्धतीनं गावामधील जे SC कॉलनी होत त्यामधील 30 लाखाचा अनुदान त्यांनी SC कॉलनी मधील रस्त्यांसाठी दिला होता आमदारकीच्या माध्यमातून. त्यानंतर गावामधील पाईपलाईन साठी घरपतीचे पाणी कनेक्शन होता माळ भागावरील त्या माळ भागावरील पाईपलाईन साठी योजना मंजूर केल्या होत्या. त्यानंतर आमचे SC बांधवांनी त्यांनासनी ज्याचं शेतीचं क्षेत्र आहे त्यांनासनी प्रायव्हेट बोरवेल म्हणा इंदिरा आवास बसोबस्ती योजनेमधून 50 वर घर पहिल्या लॉट मध्ये आले होते. त्यानंतर मोठ्या प्रमाणात अपंग व विधवा घर आमच्या परिस्थितीला 100 घर आले होते. या कार्यक्रमामध्ये पडल्या गावासाठी म्हटलं तर 200 ते 250 घर या 5 वर्षांमध्ये आम्ही पडल्या गावासाठी दिलेले आहेत आमच्या ग्रामस्थांना. त्याच पद्धतीनं उज्ज्वला योजना ह्या गॅस मार्फत दुर्दैवाच्या माध्यमातून 300 ते 350 गॅस योजना दिलेल्या आहेत. पेन्शन योजना भरपूर प्रमाणात केलेली आहे. त्याच पद्धतीनं 14 फायनान्स या योजनेमधून पंचायत फंड मधून आम्ही गावातील पाटील गलीतला रस्ता भोसले गलीतला रस्ता सोसायटी जवळचा रस्ता शेगळे खोपडा रस्ता या पद्धतीनं गावातील 95% रस्ते काम पूर्णत्वास पूर्ण केलेले आहे. त्याच पद्धतीनं जे समुदाय भवन असेल मंदिराचं काम असेल या पद्धतीनं पडल्या गावचा सर्वांगीण विकास हा माननीय जोल्लेवेणी यांच्या फंडातून व आमच्या पंचायतीच्या फंडातून केंद्र व राज्य सरकार यांच्या मदतीनं या 5 वर्षामध्ये लखनापूर पंचायत व पडल्या लखनापूर गावामध्ये कोट्यवधीचा विकास निधी आम्ही राबवलेला आहे. त्यामध्ये पडल्यातील अक्को रस्ता हा 1 कोटीचा निधी मंजूर केला होता. त्यानंतर पडल्या महाड भागामधून पद्मावती रोड हा जवळपास 30 लाखचा निधी मंजूर झाला होता. त्यानंतर आता जस्ट मंजूर झालेला निधी हा हळलक्ष्मी रस्ता जो कायम आमच्या गावातील काही लोक वारंवार त्याचा प्रश्न उठवत होते ते देखील रस्ता आज आम्ही मंजूर करून त्याला 50 लाखाचा अनुदान मंजूर करून येत्या पुढच्या काळामध्ये त्याचं उद्घाटन करण्यात येईल या पद्धतीची कामे आमच्या गावामध्ये झालेली आहेत. त्याच पद्धतीनं श्रीपेवाडी व जाधवमळाचे आमच्या पडल्याचं वस्ती आहे जाधवमळाहून आमच्या लखनापूर पासून श्रीपेवाडी जोडणारा रस्ता त्यामध्ये पूल येत होत जेणेकरून त्या लोकांना शाळेला श्रीपेवाडी शाळेला जाण्यासाठी अडचण होत होती ते देखील पूल मंजूर करून त्याच 50% काम होऊन उर्वरित 50% काम आता पूर्णत्वास येत आहे. ते देखील 35 लाखाचा निधी त्याला मंजूर आम्ही दुर्लैवीच्या माध्यमातून केलेला आहे. मागच्या 15-20 वर्षामध्ये जे काम जे पंचायत क्षेत्रामध्ये होऊ शकले नाही जेणेकरून मागचे जे आमदार होते ते आमदार निधी आम्हाला गावाला पुरवला नसल्यामुळे जी कामं आम्ही जोडलेली आमदार झाल्यापासून जे केलेले आहे त्यामध्ये पडल्या लखनापूर रस्ता 1,25,00,000 रुपये हा गावाला गाव जोडणारा रस्ता त्याच पद्धतीनं जे आमच्या शेतकरी बांधवांसाठी त्यांच्या प्रगतीसाठी त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी जे लागणारी योजना होती ती बाबासाहेब शासनी कृषी जल योजना लिफ्ट इरिगेशन स्कीम 10 कोटीची ही देखील ही कधी या 15-20 वर्षामध्ये होऊ शकली नव्हती ती स्कीम आम्ही करून आज ती पूर्ण यशस्वीपणे चालवत आहे. त्याच पद्धतीनं अकोट
पडल्यावर असतात, जत्रक पडल्यावर असतात, समुदाय भवन, याच पद्धतीनं गावातील पूर्ण प्रमुख रस्ते, जेणेकरून गावातील आज कोणताही रस्ता उरलेला नाही, या पद्धतीची कामं आणि जे 15 वर्षात होऊ शकले नाही ते या 5 वर्षामध्ये करून दाखवलेलं आहे. जे पडल्या गावच्या इतिहासात एक 40 वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न जे कैलासवासी बाबासाहेब सासणे यांनी त्यांच्या त्यांनी गाव ग्रामपंचायत अध्यक्ष असताना आमच्या एससी बांधवांसाठी जे त्यांच्या राहण्याची गावामध्ये अडचण होत असताना त्यांना राहण्याची अडचण येत होती, त्यावेळेला जे माळ भागामध्ये वस्ती वसवलेली होती, आज जवळपास 100 घरे तिथं माळ भागावरती वस्तीमध्ये आहेत, त्यांचं जीवन तिथंच 30-40 वर्ष झालेलं आहे. पण काही कारणास्तव त्या लोकांना सरकारी जागेमध्ये असल्यामुळे त्यांचं घर नावावर झालेलं नाही. जे माझे या 5 वर्षामध्ये इच्छा होती करायची, पण हा प्रश्न कर्नाटक सरकारच्या कायद्यामध्ये त्यांच्या हातामध्ये असल्यामुळे आमच्या पंचायत क्षेत्र नाही तर आमदारकीच्या माध्यमातून करता येत नसल्यामुळे हा कर्नाटक सरकारचा जो अक्रम सक्रमचा प्रश्न आहे तो या 5 वर्षामध्ये झाला नाही. तर इथून पुढच्या काळामध्ये मी नक्कीच जोडेवाणी आता कॅबिनेट मिनिस्टर आहे त्यांच्या माध्यमातून हा 100% प्रश्न निकालात करण्याचा मी मानस धरलेला आहे आणि नक्कीच करून दाखवणार. मला एवढंच कळकळीचं विनंती जोडेवाणींना नाही तर सरकारला आहे की जेणेकरून आमचे जे माळ भागावरील एससी बांधव आहेत त्यांना आज मी घरपती पाईपलाईन करून पाण्याची व्यवस्था केलेली आहे, विजेची व्यवस्था केलेली आहे, रस्त्याची व्यवस्था केलेली आहे, पण पुढच्या काळामध्ये त्यांचं घर नावावर झालं नाही तर कुठलंही त्यांचं अनुदान आलेलं आम्ही सरकारी अनुदान जे घर सरकारचे येतात ते त्यांना आम्ही देऊ शकत नाही, त्यांचं जीपीएस होऊ शकत नाही सरकारी जागेत असल्यामुळं. त्यामुळं त्या लोकांची घर अक्रमची सक्रम करून त्यांची घर नावावर करून देण्याचं एक काम पेंडिंग झालेलं आहे, ते इथून पुढच्या काळामध्ये मी 100% करून दाखवण्याचा प्रयत्न करतो. ओके सर. जो मागच्या जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये जो अतिवृष्टी झाली, जे 100 वर्षाच्या इतिहासामध्ये निपाणी भागामध्ये ज्या पद्धतीने पाऊस पडला नव्हता त्या पद्धतीचा पाऊस आमच्या निपाणी मतदारसंघामध्ये झाला, त्याच पद्धतीने आम्ही देखील पडल्या ग्रामस्थ त्या अतिवृष्टीचा आम्हाला नुकसान झालेलं आहे. ते नुकसान म्हणजे जे आमचे जत्रक पडल्या ओढ्यावरील जे पूल आहे ते पूल 1.25 कोटीचं पूल आम्ही मंजूर केलेलं असताना ते पूल पुरामुळे पुलाचा भराव वाहून गेला. ते भराव देखील आम्ही जोडलेवेणीच्या माध्यमातून मंजूर करून 30-35 लाखाचा निधी मंजूर करून आज पूर्णत्वास काम झालेलं आहे. पण ह्याच्यापेक्षाही महत्वाचं काम म्हणजे जे आमच्या गावामध्ये जे गरीब गोरगरीब जे लोक होते त्यांचं अतिवृष्ट घर जे पडले होते त्याच्या त्या क्षणी मी सर्वे करून तलाठे साहेब पीडीओ साहेब यांना यांच्यासोबत मी स्वतः सर्वे करून पूर्ण पडल्या गावामधील जे अतिवृष्टीमध्ये जे घर हानी झालेली होती त्यांचा सर्वे करून पूर निधीसाठी मी पाठपुरवठा केला होता. त्याचाच फलार्थ आज 17 लाभार्थ्यांना 5 लाखाचा निधी मंजूर झालेला आहे, त्यांचे आज घर बांधण्याचं काम पूर्णत्वास येत आहे, त्यांचे 1-1, 2-2 जीपीएस झालेले आहे. हे पहिल्या लिस्टमध्ये 17 लोकांना 5 लाखाचा निधी व काही लोकांना 1 लाखाचा निधी, 50,000चा निधी असं एक पहिली लिस्टमध्ये 38 जणांचं आम्ही सहकार्य करण्याचं काम केलेलं आहे. त्याच पद्धतीने उर्वरित सेकंड लिस्टमध्ये जे सर्वे तिथं उपस्थित नसल्यामुळे जे सर्वे राहिलेला होता असे सेकंड लिस्ट सुद्धा आम्ही फ्लडच्या माध्यमातून जे अतिवृष्टीचे झाल्यामुळे घरांचे नुकसान झाले यांचं पूर्ण पाठपुरवठा करून जीपीएस करून सर्वे करून त्याचे ग्रेड करून तहसीलदार साहेबांकडे ते पाठपुरवठा केलेला आहे. पूर स्थितीमध्ये ज्या वेळेला एकदम अतिवृष्टी झाली त्यावेळेला आमच्या पडल्यामधील बहुतांश घर नाजूक झाले असल्यामुळे जे घर पडण्याची शक्यता होती त्या लोकांना आम्ही आमच्या पडल्या शाळेमध्ये बेंचिंग केंद्र निर्माण करून जवळपास 25-30 घरातील लोकांना आम्ही तिथे स्थापित केलं गंजी केंद्र मध्ये. त्या गंजी केंद्र मध्ये सरकारकडून येणारा जो त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली त्या पद्धतीने जनावरांना आमच्या माळ भागावरती करून त्यांना चाराची व्यवस्था केली, त्यांना जे वैद्यकीय जे अडीअडचणी येत होते ते वैद्यकीय अधिकारी आणून त्यांना डॉक्टरांची तपासणी त्याच वेळेला आम्ही गंजी केंद्र मार्फत हे केलं, त्यांच्या आहाराची व्यवस्था केली,
या पद्धतीने त्यांचं कुठलेही नुकसान होऊ नये, त्यांची आरोग्याची कुठलीही हानी होऊ नये या पद्धतीची आम्ही काळजी घेतलेली आहे. आज साखर फॅक्टरीचा डायरेक्टर याच्या नाते शेतकऱ्यांसाठी जे आडी अडचणी आहेत ते सांगायचं झालं तर जे पूरस्थितीमध्ये जे शेतकऱ्यांचा ऊस पाण्याखाली होता पण आमच्या अडचणीत साखर सरकारने या पद्धतीचा कुठलाही ऊस राखलेला नाही. भागात जो गोरगरीब शेतकऱ्यांचा ऊस पाण्याखाली नाही तर अतिवृष्टीने बाद झाला तो देखील ऊस नेण्याचा काम आम्ही फॅक्टरी मार्फत केलेला आहे. त्याच पद्धतीनं आजची जर परिस्थिती बघितली तर कारखान्याची परिस्थिती 2,250 कोटीचे कर्ज झालेलं आहे पण इथं शेतकऱ्यांना बिल तरी द्यायला पाहिजे. या 2-3 वर्षामध्ये आमचे नेते अण्णासाहेबांना जोडले यांच्या सहकार्यातून बिरेश्वरच्या सहकार्यातून त्यांच्या आर्थिक मदतीमुळे फॅक्टरीचं एक या 2 वर्षामध्ये एक रुळावर आणण्याचं काम आम्ही सर्व संचालक मंडळ चेअरमन साहेब अण्णासाहेबांच्या नेतृत्वाखाली करत आहे. इथून पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांसाठी जो FRP बिल आहे तो FRP बिल आम्ही मागच्या वर्षी देखील अदा केलेला आहे. या वर्षी देखील 2700 रुपये पहिलं बिल जाहीर करून 31 डिसेंबर पर्यंत सगळ्यात फास्ट बिल देण्याचं काम देखील आम्ही केलेलं आहे. त्याच पद्धतीनं शेतकऱ्यांचं जे ऊस आहे भागातील ते आम्ही पूर्ण नेण्याचं काम केलेलं आहे. इथून पुढच्या काळामध्ये शेतकरी बांधवांना एवढंच विनंती आहे की आमच्या कारखान्यावरती विश्वास ठेवून पुढच्या काळामध्ये देखील आमच्या कारखान्याला भरपूर ऊस पुरवठा करून आम्हाला कारखान्याला मदत करावी व शेतकऱ्यांचे कुठलीही आडी अडचण असली तरी कारखान्याच्या माध्यमातून आम्ही चांगला दर देऊन FRP दर देऊन शेतकऱ्यांचे सहकार्य नक्कीच करू व कारखाना ऊर्जित अवस्थेमध्ये आणण्याचं काम करू. गेल्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जो एक पंचायत सदस्य मी तर ग्रामपंचायत उपाध्यक्ष म्हणून जे मी गावासाठी जे काम केलेलं आहे ते नक्कीच गावकऱ्यांना आवडेल या पद्धतीचं मी काम या 5 वर्षामध्ये केलेलं आहे. जेणेकरून या 25 वर्षामध्ये जी गावातील कामे राहिलेली होती ते पूर्ण 95% काम मी पूर्ण या 5 वर्षामध्ये केलेलं आहे. ते सर्व गावाच्या नजरेसमोर गावातील लोकांच्या नजरेसमोर आहे. गेली 5 वर्ष राजकारण कुठलाही काँग्रेसचा कार्यकर्ता BJP चा कार्यकर्ता आणि पक्षाचा कार्यकर्ता असं न समजून एक गावाला एक माझा गावकरी आहे आणि मी उपाध्यक्ष असल्याच्या नात्याने गावातील कुठल्याही माणसाचं काम कुठलेही पेंडिंग राहणे या पद्धतीची मी काळजी घेतलेली आहे. तो पंचायती क्षेत्रामध्ये येताना जे वारसा असेल, घर नावा करायचं असेल, पाणी कनेक्शन असेल, लाईट कनेक्शन असेल, गावातील रस्ते असतील, या पद्धतीचं घरकुल असतील, या पद्धतीचं कुठलाही भेदभाव न करता सर्व पक्षीय काम मी या 5 वर्षामध्ये केलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या 5 वर्षीय ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आमचं पॅनल नक्कीच पडल्या ग्रामस्थ 5 च्या 5 सीटा 100% निवडून देतील अशी मी मला ग्वाही आहे. आणि मी गावकऱ्यांना विनंतीही देखील करतो की माझ्या विकासाची पोच पावते म्हणून 5 च्या 5 सीटा भरघोस मताने निवडून द्या. ओके सर.